बाजार समितीमधील सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी आपला गट मजबूत करण्यासाठी बाजार समितीचा वापर केलाय अशा एकाधिकारशाहीच्या विरोधात श्री शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याची घोषणा भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाडगे यांनी केली आहे बाजार समितीच्या अठरा उमेदवारांची यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली महाविकास आघाडीसह अन्य पक्षांना एकत्र घेऊन बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी घेतला होता परंतु माघारीच्या आदल्या दिवशी खासदार संजय मंडलिक आमदार मुश्रीफ आमदार विनय कोरे आमदार पी एन पाटील माजी आमदार संजय घाटगे यांनी राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीची स्थापना करून अठरा उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामुळे सत्ताधारी गटाच्या एकाधिकार शाहीच्या विरोधात आज भाजपाचे सिंह घाटगे आणि नाराज गटानं एकत्रित करून शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी स्थापन करत अठरा उमेदवारांची यादी पत्रकार बैठकीत जाहीर केली सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे सिंह घाटगे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील चंद्रदीप नरके राजेश क्षीरसागर यांना चर्चेसाठी बोलावलं नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं जिल्हा बँकेप्रमाणे याही ठिकाणी एकाधिकारशाही दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा एकाधिकारशाहीला विरोध दर्शवण्यासाठी राजकीय पक्ष बाजूला ठेवून शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचं यावेळी सांगण्यात आलं काही संस्था काबीज करून कधीच राजकारण केलं नाही तर संस्था स्थापन करून राजकारण केल्याचा टोलाही घाटगे यांनी सत्ताधारी गटांच्या नेत्यांना लगावला माजी आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित पाटील चंद्रदीप नरके यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार बाजार समितीत व्हावा यासाठी एकत्र आल्याचं सांगून एकाधिकारशाहीच्या विरोधात शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी उभी राहिली असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर अजित नरके नाथाजी पाटील राहुल देसाई हंबीरराव पाटील उत्तम कांबळे संभाजी आरडे यांच्यासह परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते